हेलो फ्रेंड्स, प्रोफेसर नागेश्वर कोलेकर वेलकम यू ऑल इन बेसिक साइंस केमिस्ट्री लेक्चर। इन प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस अबाउट नंबर ऑफ एटम्स प्रेजेंट इन क्यूबिक स्ट्रक्चर, दैट इज सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर क्यूबिक एंड फेस सेंटर क्यूबिक। नंबर ऑफ एटम्स प्रेजेंट इन सिंपल क्यूबिक आर 1, नंबर ऑफ एटम्स प्रेजेंट इन बॉडी सेंटर क्यूबिक आर 2, वाइल नंबर ऑफ एटम्स प्रेजेंट इन फेस सेंटर क्यूबिक इज 4, दैट वी हैव डिस्कस इन प्रीवियस लेक्चर। सिंपल क्यूबिक 1 एटम, बॉडी सेंटर क्यूबिक 2 एटम्स, फेस सेंटर क्यूबिक 4 एटम्स। नाउ वी विल डिस्कस अबाउट हेक्सागोनल क्लोज पैक स्ट्रक्चर। नंबर ऑफ एटम्स प्रेजेंट इन हेक्सागोनल क्लोज पैक स्ट्रक्चर, दिस इज हेक्सागोनल क्लोज पैक स्ट्रक्चर। क्लोज पैक स्ट्रक्चर मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, जसं आपण सिंपल क्यूबिकच्या वेळी सांगितलं होतं तसं इथे पण, की तुम्हाला स्ट्रक्चर समजावं म्हणून डायग्राम मध्ये दोन पार्टिकल, इट मे बी एटम्स, इट मे बी आयन्स, इट मे बी मॉलिक्युल, हे तुम्हाला माहिती आहे। दोन पार्टिकलच्या मध्ये आपण एक डिस्टन्स दाखवलेला आहे, एक बॉन्ड दाखवलेला आहे, लेन दाखवले बॉन्डने, एक पर्टिक्युलर बॉन्ड दाखवलेला आहे, डिस्टन्स दाखवलेले आहे। ऍक्च्युअल मध्ये सॉलिड मध्ये ज्या वेळेस तुम्ही स्ट्रक्चर बघतात ते इतकं डिस्टन्स नसतं, दे आर व्हेरी टाईटली हेल्ड, कुठेही गॅप नसतो, पूर्णपणे एकमेकांच्या विरोधात आहे। समजून घ्या हे तुमचं स्ट्रक्चर आहे, ते इमॅजिन करायचं तुम्हाला, हे थ्री डी स्ट्रक्चर तुम्हाला इमॅजिन करायचं की हे एकमेकांच्या जवळ दिसत आहे, एकमेकांच्या खूप क्लोज आहे। कसं होईल, हे दोन्ही एकमेकांना खूप जवळ आले, हे तिघं एकमेकांच्या जवळ आहे, हे तिघं पूर्ण पूर्णपणे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होईल। सेंटरला एक, सराउंडिंगला 6, हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर। स्ट्रक्चर कसं आहे, 6 कॉर्नर आहे, 1 2 3 4 5 6 कॉर्नर, सेंटरला एक ऍटम आहे, 6 कॉर्नर असल्यामुळे 6 म्हणून हेक्सागोनल शेप आहे आणि सेंटरला एक ऍटम आहे। स्ट्रक्चर कसं बघा तुम्ही, नीट बघा, खाली 6 कॉर्नर, सेंटर एक ऍटम, मध्ये 3, पुन्हा वरती 6, म्हणजे असं मी म्हटलं 6 3 6 3 6, या पद्धतीने तुमचं ऍटम युनिट सेलची अरेंजमेंट असेल। पार्टिकल मध्ये एपी पार्टिकल जे म्हणतोय, अरेंज कशी, 6 पार्टिकल, 3 6, पुन्हा वरती बघितलं, पुन्हा 3, पुन्हा 6, या पैकी नंतर क्रिस्टल लॅटिस तयार झाला असतो। युनिट सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, 6 म्हणजे मेरा म्हणतो ए पॅटर्न, 3 तर आहे त्याला म्हणतो मी पॅटर्न बी, 6 पुन्हा पॅटर्न ए, 6 3 6 3 6, अशा पद्धतीने अरेंज केलं असतं, म्हणजे 6 ला म्हणतो ए ए बी ए बी ए बी, हा जो पॅटर्न आहे तो कोणता पॅटर्न होता, ए बी ए बी पॅटर्न आहे। पॅटर्न ए म्हणजे 6 चं स्ट्रक्चर, पॅटर्न बी म्हणजे 3 चं, पुन्हा 6 चं म्हणजे ए, पुन्हा 3 चं म्हणजे बी, पुन्हा 6 चं म्हणजे ए, दॅट इज ए बी ए बी ए बी ए बी, असं म्हणजे अरेंज असतो, किंवा फर्स्ट सेकंड 1 2 1 2 असा पॅटर्न। आता आपण बघूयात याच्यामध्ये असलेल्या नंबर ऑफ ऍटम्स किती, नंबर ऑफ ऍटम्स म्हणतो मी आतमध्ये असल्या पार्टमध्ये। आता हा जो कॉर्नर एक ऍटम तुम्ही जर कन्सिडर केला, कुठलाही एक कॉर्नर आयटम तुम्ही जर कन्सिडर केला तुमचा कॉर्नरचा, तो कॉर्नरचा जो आयटम आहे इट इज सराउंडेड बाय 6 नेबरिंग ऍटम्स, 6 नेबरिंग ऍटम सराउंड केला आहे। या कॉर्नरचा जो आयटम आहे त्याचा 1/6 पोर्शन आतमध्ये असतो, बाकीचा पार्ट बाहेर आहे, काही वरच्या साईडला असेल, काही या साईडला असेल, काही या साईडला असेल, पण जो कॉर्नरचा एक आयटम आहे त्याचा 1/6 पोर्शन आतमध्ये असतो। मग आता एकाचा 1/6 टोटल किती झाले, 1 2 3 4 5 6, हे 6 आहे त्यांचा 1/6, सिमिलरली या साईडला पण 6 आहेत, 1 2 3 4 5 6, याचा पण 1/6, टोटल किती झाले 12 आयटम्स ऍट द कॉर्नर, अँड इच कॉर्नरला जो आयटम्स आहे त्याचा 1/6 पोर्शन आतमध्ये, त्यामुळे 12 × 1/6 आयटम आतमध्ये। आता कॉर्नर आयटम मध्ये, आता हा सेंटर आयटम बघूया, सेंटरला आहे
त्याचा हाफ पोर्शन आतमध्ये हाफ पोर्शन वरती तो कॉर्नर आयटम तो प्रेझेंट आहे हाफ पोर्शन हाफ स्ट्रक्चरच्या आतमध्ये हाफ पोर्शन स्ट्रक्चरच्या वरती मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला कोणता पाहिजे स्ट्रक्चरच्या आतमधला पोर्शन किती तो पाहिजे मग किती झालं हा जो कॉर्नर सेंटरचा आयटम आहे त्याचा हाफ पोर्शन वरती हाफ पोर्शन आतमध्ये मला कोणता पाहिजे जो आतमधला पोर्शन तो पाहिजे तू किती झाला मग याचा हाफ हे जे आहे त्याचा पण हाफ किती झाले फर्स्ट सेकंड दोन आयटम्स आहे प्रत्येकाचा हाफ पोर्शन आतमध्ये टू इंटू हाफ झाले वन आणि जे सेंटर तीन जे दिसतं तुम्हाला ते ते पूर्णपणे आतमध्ये त्यामध्ये कम्प्लीट झाले म्हणजे हे थ्री टू इंटू हाफ प्लस ट्वेल्व इंटू वन बाय सिक्स हे आपण सॉल्व्ह केलं तर टू प्लस वन प्लस थ्री टोटल केले सिक्स आयटम थोडक्यात हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर मध्ये नंबर ऑफ आयटम्स किती असतील सिक्स समजते पुन्हा सांगतोय कसं याच्यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन काय येईल फक्त विचारलं तर एक्झाम्पल क्लोज पॅक स्ट्रक्चर मध्ये असलेले आयटम्स किती क्लोज पॅक स्ट्रक्चर मध्ये किती सिक्स आयटम सिंपल क्युबिक वन बॉडी सेंटर क्युबिक टू फेस सेंटर क्युबिक फोर हेक्सागोनल मध्ये सिक्स आयटम्स आर प्रेझेंट इन साइड युनिट सेल ठीक आहे आता आपण बघूयात नेक्स्ट पॉइंट दॅट इज कोऑर्डिनेशन नंबर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय मित्रांनो कोऑर्डिनेशन नंबर मीन्स क्लोज नेबर और ऍडजस्टंट नेबर जे एकदम जवळ शेजारी आपण मराठी भाषा म्हणा भिंत कॉमन आहे असं आपण म्हणतोय असे शेजारचे क्लोजेस्ट नेबर कोण आहे तर क्लोजेस्ट नेबर किंवा अ नंबर ऑफ आयटम्स विच सराउंड द सेंटर आयटम इन सॉलिड तुमच्या जो सेंटर आयटम आहे त्या आयटमला सराउंडिंग किती आयटम्स प्रेझेंट आहे तो नंबर म्हणजे तुमचा कोऑर्डिनेशन नंबर आता आपण बघूया पहिले सिंपल क्युबिक सेल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर दाखवतो सिक्स तो सिक्स कसा येतो डायग्राम मध्ये बघूया आपण मॉडेल हे तुम्हाला दिसतंय सिंपल क्युबिकचं आता मी पर्टिक्युलर एक आयटम घेतोय हा पार्टी घेतला मी इट मे बी आयटम्स इट मे बी आय इट मे बी मॉलिक्युल मी त्याचा आयटम म्हणतोय समजून घ्या हा एक पर्टिक्युलर आयटम घेतला हा एच ए क्लोजेस्ट नेबर किती डायरेक्टली कोणा संक्रमण केलाय एक हा डायरेक्टली डायरेक्ट एकमेकांना नाही त्यामुळे आपण हा कन्सिडर करणार नाही डायरेक्टली किती संक्रमण आहे एक दोन आणि तीन तीन जणांचा होतो डायरेक्टली जोडला गेलाय फर्स्ट सेकंड आणि थर्ड या तीन जणांचा होतो डायरेक्टली कनेक्ट केलाय जसं डायरेक्टली आपण याच्या कनेक्ट केलाय तसंच तू या साईडला पण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो आपण तो तुम्हाला दाखवलेल्या फिगर मध्ये रेड कलर मी इंडिकेट केलाय जसं तो डायरेक्टली इथं कनेक्ट केलाय तर डायरेक्टली तो या साईडला पण कनेक्ट होऊ शकतो तो किती आला नंबर फोर तसा तो डायरेक्टली खाली कनेक्ट केलेला डायरेक्टली तो वर्चुअल पण कनेक्ट असू शकतो दॅट इज नंबर फाईव्ह जसं तो डायरेक्टली याला कनेक्ट आहे तसं तो डायरेक्टली पुढच्या पण कनेक्ट असू शकतो तो नंबर आला सिक्स थोडक्यात काय हा जो कॉर्नरचा तुमचा जो पार्टिकल आहे त्याचे क्लोज नेबर किती झाले वन टू थ्री लक्ष द्या वन टू थ्री तसा इकडे कोण झाला फोर फाईव्ह अँड सिक्स म्हणून सिंपल क्युबिक सेलचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे सिक्स नंबर लक्षात ठेवा किंवा आता कन्सेप्ट कळली क्लासमध्ये तुम्ही बसले असाल क्लासमध्ये प्रश्न विचारला कोऑर्डिनेशन नंबर किती क्लास आहे कुठे कॉर्नर पकडायचा क्लासरूमचा तुमच्या नंतर क्लासरूम आहे क्लासरूमला क्यूब कन्सिडर करायचं क्यूब कन्सिडर केला कॉर्नरला मग ती म्हणजे कॉर्नरची भिंत दिसली तुम्हाला तर एक पर्टिक्युलर पॉईंट कन्सिडर करता ते डायरेक्ट मार्क कनेक्ट केली एक दोन तीन एक दोन वन टू थ्री नंतर जसं या साईड दिसत तसं फ्रंट साईडला फोर फाईव्ह अँड सिक्स कोऑर्डिनेशन नंबर याला सिंपल क्युबिक सेलचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे सिक्स नेक्स्ट बघूयात आपण कोऑर्डिनेशन नंबर ऑफ बॉडी सेंटर क्युबिक बॉडी सेंटर क्युबिक दिस इज युअर बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर
इन बॉडी सेंटर क्यूबिक हाथों से सेंटर आइटम प्रेजेंट है क्लोजेस्ट नंबर किती आठ आठ कॉर्नर असलेले पार्टिकल आहे सगळ्याच्या जवळचे हाच्या पण जवळ आहे याच्या पण जवळ आहे याच्या पण जवळ आहे सगळ्यांच्या तो क्लोज नेबर आहे दॅट मीन्स इन केस ऑफ बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल कोऑर्डिनेशन नंबर दॅट इज नंबर ऑफ आयटम दॅट सराउंड अ सेंटर आयटम इन अ सॉलिड इज एट सो इन केस ऑफ बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर कोऑर्डिनेशन नंबर इज एट ठीक है नेक्स्ट आपण बघूयात कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एफसीसी हे स्ट्रक्चर जरा व्यवस्थित समजून घ्या डायग्राम प्लस मॉडेल यांचं आपण ऑब्जर्वेशन करणार आहोत मित्रांनो थ्री डी स्ट्रक्चर आपण इमेज करतोय टू डी मध्ये त्यामुळे समजून घ्या तुमचं इमॅजिनेशन चांगलं पाहिजे मी जे सांगतो तुम्ही इमॅजिन करायचे ते तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मदत करायची ठीक आहे म्हणजे दाखवलं तर टू डी तुम्हाला दिसणार आहे ऍक्च्युअली कसं असणार आहे स्ट्रक्चर थ्री डी असणार आहे आता बघा हे जे तुम्हाला दिसतंय हा एक फेस आहे हा एक फेस तुम्हाला दिसतोय या फेसच्या सेंटर एक आयटम आहे कोणतं कोणतं आहे फेस सेंटर क्यूबिक हा डायरेक्टली क्वास जोडायला शकतो आपण एक याच्या जवळ चाकू आहे हा एक झाला स्ट्रक्चर काढताना ते बनवताना असं इथं सपोर्ट आहे आपण मध्ये दाखवलंय पण ऍक्च्युअली कसं येतो या सगळ्यांचा जवळ असेल इथे आता तो जोडला असेल स्ट्रक्चर जोडताना जास्त जोडणार आपण असं जोड पण दाखवताना कसं आहे ते सपोर्ट मिळवून आपण मध्ये जोडलंय ऍक्च्युअली कसं ते असं स्ट्रक्चर असणार आहे एक महिना जोडला गेलाय हा याला जोडलेला आहे हा याला जोडलेला आहे हा याला जोडलेला आहे इथून तो इथे जोडलाय दॅट इज क्रॉस क्रॉस मध्ये तुमचं स्ट्रक्चर असणार आहे समजा मित्रांनो मग आता हा जो आहे याचे क्लोजेस्ट नंबर किती वन टू वन टू थ्री फोर या एका प्लेन मध्ये थोडक्यात तुमची भिंत घ्या भिंत तुमच्या क्लास तुमच्या रूम मध्ये बसला तुमच्या रूमची एक कोणतरी पार्टिकल वॉल पकडा ती वॉल त्या वॉलच्या सेंटरला एक पार्टिकल तुमचं लोकेट आहे असं इमॅजिन करा मी काय सांगू समजून घ्या तुमची पर्टिक्युलर वॉल कन्सिडर करा तर वॉलच्या सेंटरला एक आयटम प्रेझेंट आहे आता जो सेंटर आयटम प्रेझेंट आहे त्याचे क्लोजेस्ट नंबर किती येतील ती वॉल जर तुम्ही म्हटले तर वॉलचे चार कॉर्नर असतील एक कॉर्नरला एक दुसऱ्या कॉर्नरला दोन तिसऱ्या कॉर्नरला तीन चौथ्या कॉर्नरला चार हे चार झाले त्याचे एका प्लेन मध्ये चार नेबर झाले नंतर तुमची जी वॉलचा जो सेंटर आयटम आहे त्याचा एक पुढे आला म्हणजे आता बघा स्ट्रक्चर हा मी फिरवतोय तो गेला खाली हा सेंटरचा आणि या सेंटरचा दोघं पण एकमेकांच्या जवळ आले म्हणजे तो झाला एक नंतर त्याप्रमाणेच दोन त्याप्रमाणे थर्ड त्याप्रमाणेच तुमचा फोर्थ जो तुमची डायग्राम तुम्हाला दिसली मित्रांनो तर डायग्राममध्ये तुमचा जो येलो कलर दाखवलेला आहे की या फेसचा आणि या फेसचा जो सेंटरचा आयटम आहे या फेसला असलेला आणि या फेसला असलेला ते सेंटरचा आयटम आहे ते एक महिना जोडले जातात ते एक म्हणजे क्लोजेस्ट नेबर आहे नंतर या फेसचा आणि या फेसचा दोघांचे जे सेंटरचे आयटम्स आहे ते एक म्हणजे क्लोजेस्ट नेबर आहे नंतर हा फेस आणि हा फेस दोघांच्या मधले हे क्लोजेस्ट नेबर आहे नंतर तुमचा हा फेस नंतर वाटाचा फेस त्यांचे जे दोघांचे सेंटर आयटम आहे ते एक म्हणजे क्लोज नेबर किती झाले फेस वन टू थ्री अँड फोर ते चार नेबर झाले वन टू वन टू थ्री अँड फोर हे जे काही याच्याशी क्लोज नेबर झाले म्हणजे या प्लेन मध्ये चार दॅट फोर आणि या फेसचा या फेस सोबत वन टू थ्री आणि फोर ठीक आहे फोर ज्याप्रमाणे इकडे साईडला फोर आहे तसे फ्रंट साईडला किती असणार आहे फोर तुमची डायग्राम तुम्ही जर बघितली त्या डायग्राम मध्ये बघा जो तुम्हाला इन द प्लेन दाखवलेला आहे मी विच इज इंडिकेटेड बाय रेड कलर बरोबर वन
2, 3, 4 बरोबर इंटरनेट जागा दिसून मला त्यात असले 1, 2, 3 आणि 4 व्हिच इज इंडिकेटेड बाय रेड कलर. नंतर मी सांगितलंय की समोरचा फेस आणि जो वरचा फेस आहे त्याच्या सेंटरच्या आयटमधून एक पॉईंट जोडला जाईल, तसा साईडचा त्या साईडचा आणि बॉटम साईडचा 40°, ते पण पोझिशन बरे व्हिच इज इंडिकेटेड बाय येलो कलर इन युअर डायग्राम. ते किती झाले 4. नंतर जे रेड कलर दाखवलेले ट्यूबच्या साईडची फेस राईटची फेस असेल ते पण किती असणार आहे 4. म्हणजे जे तुमचे दाखवलेले मी ब्लू कलरने म्हणजे रेड कलरचे 4, येलो कलरचे 4 आणि ब्लू कलर दाखवलेले 4, टोटल किती आले 12 क्लोजेस्ट ऍटम्स पैकी किंवा 12 नंबर ऑफ ऍटम्स आहे विच सराउंड द सेंट्रल ऍटम्स इन अ सॉलिड. देर आर 12 नंबर ऑफ ऍटम्स विच सराउंड द सेंट्रल ऍटम इन अ सॉलिड बिकॉज ऑफ दॅट कोऑर्डिनेशन नंबर ऑफ फेस सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर इज 12. समजते? त्याच्यामुळे तुमच्या फेस सेंटर क्यूबिकचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे. ओके, आता आपण बघूयात कोऑर्डिनेशन नंबर ऑफ नेक्स्ट दॅट इज एक्झाम्पल क्लोज पॅक स्ट्रक्चर. एक्झाम्पल क्लोज पॅक स्ट्रक्चरचा कोऑर्डिनेशन नंबर किती बघा. एक्झाम्पल क्लोज पॅक स्ट्रक्चर एकदा बोलतो कसं बघा, एकदम मध्ये तुम्ही बघितलं हा तो सेंटर आयटम आहे, सेंटरचा आयटम दिसतोय, तो सेंटरचा आयटम किती नेबरने सराउंड केले आहे दिसतो तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 अजून कोणता म्हणतोय हा जो सेंट्रल आयटम आहे. कॉर्डिनेशन काय म्हणजे सांगितलं तुम्हाला डेफिनेशन, व्हाट इज द डेफिनेशन ऑफ कॉर्डिनेशन नंबर, अ नंबर ऑफ आयटम्स दॅट सराउंड द सेंट्रल आयटम इन अ सॉलिड इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन नंबर. आता सेंट्रल आयटम आहे किती आले 1, 2, 3, 4, 5 अँड 6 नंतर हा जो सेंटर त्याच्यावरती 3 आहे, एक तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती 3, फर्स्ट सेकंड थर्ड किती आले मग हे 6 प्लस हे 3 आहे 9. जसे खाली 9 असतील तसं वरती पण किती असणार आहे 3 असणार आहे, खाली 3 आहे तसे वरती 3 आहे. मग सांगितलं तुम्हाला पॅटर्न कोणता आहे A B A B म्हणजे 6 3 6 3 हे 3 झाले 6 वरती पण 3 म्हणजे हा जो सेंटर आयटम आहे याच्यावरती 3 आहे ते 3 झाले. हे तुम्हाला डायग्राम दिसत आहे डॉटेड लाईन तुम्हाला मी दाखवले बघा डायग्राम मध्ये तुम्हाला वरती 3 आतमध्ये 3 किती आले ते 6 आणि हे साईडचे 6 म्हणजे ह्या आयटमला शेजारी किती आले हे 6 आतमध्ये शेजारी येते, खालचे 3 पण शेजारी वरचे 3 पण शेजारीत, दॅट मीन्स दॅट आयटम इज सराउंडेड बाय टोटल 12 आयटम्स 6 3 3 6 प्लस 3 9 9 प्लस 3 12 बिकॉज ऑफ दॅट कोऑर्डिनेशन नंबर ऑफ हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर इज 12. आता नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, व्हाट इज द लेंथ अँड अँगल इन केस ऑफ क्युबिक अँड हेक्सागोनल. क्युबिक आणि हेक्सागोनल मधला लेंथ आणि अँगल बद्दल आपण सुरू करूयात. याच्यावर तुम्हाला बऱ्याचदा एकदम पेशी विचारला असतो काय क्युबिक मध्ये लेंथ ब्रेथ अँड हाईट आर इक्वल, लांबी रुंदी उंची समान म्हणून तर काय आपण क्यूब आणि आपण जर म्हटलं अँगल आपण जर बघितलं एक अँगल म्हटलं आपण अल्फा, दुसरा म्हटलं बीटा, तिसरा म्हटलं आपण गॅमा. फॉर एक्झाम्पल बघा हा तुमचा क्यूब आहे, लेंथ घेतली आपण ही ब्रेथ झाली ही तुमची हाईट झाली, लांबी रुंदी आणि उंची ऑल आर इक्वल, लेंथ ब्रेथ अँड हाईट ऑल आर इक्वल इन केस ऑफ क्यूबिक स्ट्रक्चर. क्यूबिक मध्ये लांबी रुंदी उंची सारखी झाली, मीन्स एल इक्वल टू बी इक्वल टू एच
याच्यावरती बऱ्याच प्रश्न विचारतात. क्युबिक मध्ये एल इक्वल टू बी इक्वल टू एच, एल नॉट इक्वल टू बी इक्वल टू एच, एल नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू एच, किंवा अजून काही ऑप्शन बोलू शकतात. काय असं पाहिजे क्युबिक मध्ये एल बी म्हणजे लेंथ ब्रेथ अँड हाईट आर इक्वल. आता मी म्हटलं हा तर अँगल असेल अल्फा, हा अँगल मी म्हणतो बीटा, हा अँगल समजा हा अँगल अल्फा, हा अँगल बीटा, हा अँगल गॅमा. तर क्युबिक मध्ये अल्फा बीटा अँड गॅमा आर इक्वल, दॅट इज 90 डिग्री सेल्सिअस. क्युबिक मध्ये तुमचा अल्फा बीटा गॅमा हा इक्वल असतो, दॅट इज 90 डिग्री सेल्सिअस. नंतर पुढचा आपण बघूया हेक्सागोनल क्लोज पेयर स्ट्रक्चर. हेक्सागोनमध्ये समजा मी म्हटलं ही लेंथ आहे, ही ब्रेथ आहे, लेंथ इक्वल टू ब्रेथ, लांबी होती सारखी बट हाईट इज नॉट सेम, एल इक्वल टू बी दॅट इज नॉट इक्वल टू एच, लांबी होती सारखी उंची सारखी नाही. समजते? इथे तुम्ही तो वन अँगल बघितला, याच्या असते वन अँगल, इकडनं असलेला वन अँगल म्हणजे अल्फा बीटा, आणि हा वन अँगल तुम्ही म्हटला की दोघांच्या मधला अँगल हा येतोय 120, गॅमा इज 120, दॅट अँगल इज 90 डिग्री सेल्सिअस. म्हणजे अल्फा अँड बीटा अँगल इज 90, गॅमा गॅमा म्हणजे या दोघांच्या मधला, समजा येते एक दोन तीन कंट्रे केला आपण, तिघांच्या मधला जो अँगल असेल तो असेल तुमचा गॅमा, तो असेल 120 याचा, आणि ही तुमची हाईट दिसते आणि याच्यामधला 90 इकडे असेल 90, म्हणजे अल्फा आणि बीटा असतो 90 डिग्री सेल्सिअस, गॅमा असतो 120 डिग्री सेल्सिअस इन केस ऑफ हेक्सागोनल क्लोज पेयर स्ट्रक्चर. बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारला प्रश्न क्युबिक मध्ये एल बी एच इक्वल अल्फा बीटा गॅमा 90, हेक्सागोनल मध्ये एल इक्वल टू बी लेंथ इक्वल टू ब्रेथ दॅट इज नॉट इक्वल टू हाईट, दॅट मीन्स एल इक्वल टू बी दॅट इज नॉट इक्वल टू एच, अँड अँगल अल्फा बीटा इज इक्वल टू 90 डिग्री सेल्सिअस बट गॅमा इज 120 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे मित्रांनो, इथे आपलं क्युबिक स्ट्रक्चर कसं होतं, क्युबिक स्ट्रक्चर हा पार्ट संपलेला आहे. आता आपण बघणार नेक्स्ट टॉपिक, दॅट इज कॅटलिसिस म्हणजे काय ते समजून घ्या. त्याच्या पहिले कॅटलिस्ट म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कॅटलिस्ट म्हणजे काय, त्याच्या पहिले रिएक्शन म्हणजे काय हे असं माहिती पाहिजे आपल्याला. रिएक्शन म्हणजे काय, आता बघा तुम्हाला एक एक्झाम्पल तुम्हाला दिसते इथे, ए प्लस बी एक रेड कलर तुम्हाला एरो दिलेला आहे, पुढे आहोत सी प्लस डी. तुम्ही हा पार्ट स्कूलमध्ये शिकला, आम्ही पुन्हा रिवाईज करतोय पुन्हा एकदा. ए प्लस बी म्हणजे काय तुमचा रिएक्टंट पार्ट, तो रिएक्शन झाल्यानंतर तुला काय मिळाले सी प्लस डी. वेन वी से दॅट रिएक्टंट ए रिएक्ट विथ बी देन इट विल गिव प्रॉडक्ट सी प्लस डी. म्हणजेच तुमचा जो एरो तुम्हाला दिसतो मित्रांनो, तो एरोच्या जो साईडचा पार्ट आहे ए आणि बी वाला त्याला आपण म्हणतोय रिएक्टंट पार्ट, आणि एरोचा पुढचा जो पार्ट दिसतोय दॅट इज सी आणि डी वाला तो पार्ट आहे तुमचा प्रॉडक्टचा पार्ट. रिएक्टंट रिएक्ट टू गिव प्रॉडक्ट, दॅट मीन्स इन दिस रिएक्शन ए अँड बी आर रिएक्टंट व्हाईल सी अँड डी आर प्रॉडक्ट, ते प्रॉडक्ट आहे. मग रिएक्शन कशी, ए रिएक्ट विथ बी दॅट विल गिव्ह सी प्लस डी. आता बऱ्याचदा काय होतं की जे आपण रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये काय आपण कंपाऊंड मिळतोय त्या रिएक्शनमध्ये ती रिएक्शन पूर्ण व्हायसाठी जो काही तुमचा वेळ लागतोय, टाइम रिक्वायर टू कम्प्लीट द रिएक्शन इज कॉल्ड ऍज रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन म्हणजे तुमचा ए आणि बी रिएक्ट होऊन तुम्हाला जे सी आणि डी मिळते, ए आणि बी रिएक्ट होऊन सी आणि डी मिळण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, त्या टाइम रिक्वायर टू कम्प्लीट द रिएक्शन इज कॉल्ड ऍज रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन मतलब बऱ्याचदा काय होतं की काही रिएक्शन खूप स्लो होतं,
त्यांना काही वर्ष लागतात, काही महिने लागतात, काही वर्ष किंवा महिने लागतात, काहींना खूप वर्ष लागतात ते रिएक्शन पूर्ण कंप्लीट व्हायला. रिएक्शन टाइम खूप मोठा आहे. काही रिएक्शन असे असतात त्या खूपच रॅपिड होतात काही सेकंडमध्ये. आपण म्हणतोय न्यूक्लिअर बॉम्ब, अणुबॉम्बमध्ये रिएक्शन होते, न्यूक्लिअर फ्युजन जे ब्रेकिंग होतं, अणुबॉम्बची रिएक्शन असते खूप फास्ट असते. काही सेकंडमध्ये काही पार्ट रिएक्शन कंप्लीट झाले असते, इतकी रॅपिड त्याची रिएक्शन होते. काही रिएक्शन अशा असतात ते खूप स्लोली होतात, काही वर्षानुवर्ष चालू असतात. मग आपल्याला डे टू डे लाईफमध्ये जेव्हा आपण कुठलाही पदार्थ बनवतो, प्लॅस्टिक असेल, रबर असेल, किंवा आपण काही कुठल्याही इंडस्ट्री मेकअप म्हणजे डिफरंट ड्रग म्हणलं आपण, फॉर एक्झाम्पल औषध आपण म्हणतोय. आता कोरोना झाले, कोरोनाची व्हॅक्सिन आपण बनवतोय, कोविशिल्ड किंवा को व्हॅक्सिन, तर व्हॅक्सिन बनवण्यासाठी आपण कुठेतरी काहीतरी केमिकल रिएक्शन करतो. ती रिएक्शन जर कंप्लीट आणि खूपच बऱ्यात असेल तर ऑटोमॅटिकली आपल्याला जो प्रोडक्ट मिळतोय तो प्रोडक्ट मिळण्यासाठी आपला खूप वेळ लागणार आहे. मग जर रिएक्शनला टाइम खूप जास्त लागत असेल तर आता काय करावं लागेल, तो टाइम कमी करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. किंवा असं म्हणतो मी उलट म्हणतोय, टाइम खूप जास्त लागतोय तर आपण कमी करावं लागेल, आणि टाइम खूप कमी लागत असेल आपल्याला असं वाटतं केवढं फास्ट रिएक्शन झाली, रिएक्शन प्रॉपर होत नाहीये, आपल्याला असा प्रॉडक्ट पाहिजे तसा प्रॉडक्ट मिळत नाहीये, मग मला काय करावं लागेल, ती रिएक्शन थोडी स्लो करायची, टाइम मला काय करायचं वाढवायचा आहे. आता बघा दोन कंडिशन आहे. पहिली कंडिशन मध्ये काय, रिएक्शनचा टायमिंग खूप जास्त आहे, तो टायमिंग मला काय करायचा आहे म्हणजे कमी करायचा आहे. दुसरी रिएक्शन आहे त्याच्यामुळे टायमिंग खूप कमी आहे, तो मला जास्त करायचा आहे. आता ज्यावेळेस मी टाइम कमी करतोय किंवा जास्त करतोय, थोडक्यात मी काय करतोय, टाइम चेंज करतोय. थोडक्यात मी काय करतोय, आय विल चेंज द रेट ऑफ रिएक्शन. मग तो रिएक्शनचा रेट कमी करण्यासाठी आपण जो सबस्टन्स ऍड करतो, जो केमिकल ऍड करतोय, तो फक्त काय करतो, रिएक्शनचा रेट चेंज करतोय. त्याचा कुठलाही प्रॉडक्ट मध्ये चेंज होत नाही. It will only change the rate of reaction. Do not actually take part in the reaction. Reaction means directly put involved nahi, but the reaction rate change karne tu mat karto hai. Asa to substance hai. A substance or chemical which when added in a reaction change the rate of reaction is called as catalyst. Matlab substance hai. Bada aap reaction bahit asel, to reaction cha varti jo arrow dishto hai. Arrow cha madhe kaise aap mention kela asta bada reaction madhe. एरोच्या वरती जे दिलेलं असतं त्याला ते असतो त्या रिएक्शनचा कॅटलिस्ट. म्हणजे आता तुम्ही डायग्राम बघितली, सेकंड डायग्राम बघा, सेकंड रिएक्शन काय बघली, ए प्लस बी एरो दाखवलाय, एरोच्या वरती ब्रॅकेट मध्ये लिहिलेले कॅटलिस्ट, म्हणजे जो केमिकल ती रिएक्शनचा रेट चेंज करण्यासाठी वापरतोय मी, तो आपण कुठे इंडिकेट करतोय, एरोच्या वरती आपण त्याला इंडिकेट करतोय कॅटलिस्ट. म्हणजे ए प्लस बी कुठे पर्टिक्युलर आपण कॅटलिस्ट वापरलाय, तो कॅटलिस्ट आपण तिथे वापरलाय, तो एरोच्या वरती मी इंडिकेट करणार. मग त्याच्यामुळे काय होईल, माझ्या रिएक्शनचा रेट अल्टर होईल, चेंज होईल, इट मे इन्क्रीज ऑर डिक्रीज. सबस्टन्स माझा डेफिनेशन काय, कॅटलिस्ट, कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स ऑर केमिकल विच वेन ऍडेड इन अ रिएक्शन चेंज द रेट ऑफ रिएक्शन. चेंज इट मे इन्क्रीज, इट मे डिक्रीज. आणि कॅटलिस्ट म्हणजे काय, ऍक्शन ऑफ कॅटलिस्ट, त्या कॅटलिस्टची ऍक्शन कशामध्ये, इन चेंजिंग द रेट ऑफ रिएक्शन इज कॉल्ड ॲज कॅटलिसिस. कॅटलिसिस इज नथिंग बट ऍक्शन ऑफ कॅटलिस्ट इन चेंजिंग द रेट ऑफ रिएक्शन इज कॉल्ड ॲज कॅटलिसिस. कॅटलिसिस कॅटलिस्ट म्हणजे काय, सबस्टन्स जो ऍड केल्यामुळे रिएक्शनचा रेट चेंज होतो, तो म्हणजे कॅटलिस्ट. आणि कॅटलिस्ट ऍड केल्यामुळे जो रिएक्शनचा रेट चेंज होतोय ती प्रोसेस म्हणजे कॅटालिसिस. समजतंय, कन्फ्युजन नकोय. कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स विच वेन ऍडेड इन अ रिएक्शन चेंज द रेट ऑफ रिएक्शन, अँड ऍक्शन ऑफ दॅट कॅटलिस्ट इन चेंजिंग द रेट ऑफ रिएक्शन इज कॉल्ड ऍज कॅटालिसिस. ठीक आहे, समजलं तुम्हाला कॅटलिस्ट आणि कॅटलिसिस. आता तुम्ही म्हणाल तर काही ठिकाणी रेट वाढतोय, काही ठिकाणी रेट कमी करतोय, आता याच्यावर पण त्याचे दोन टाईप पडतायत.
त्या टाइम आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये की ज्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट रेट वाढतोय त्याला काय म्हणतो, ज्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट रिएक्शनचा रेट कमी करतोय त्याला आपण काय म्हणतोय, दॅट वी विल गोइंग टू सी इन नेक्स्ट लेक्चर.